आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला। हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी खारघर मध्ये 20 लाखांचा जनसमुदाय उसळला होता। एकाच कुटुंबात दोघांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, कारण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना याआधीच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले। मग हा प्रश्न अनेकांना पडलाय की हे आप्पासाहेब धर्माधिकारी नेमके आहेत तर आहेत कोण, धर्माधिकारी कुटुंबाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत नेमका असा कोणता वाटा आहे की ज्यामुळे एकाच घरातील दोघांनाही महाराष्ट्राच्या सर्वात मानाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले, हे सगळंच तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत टीओडी विशेष। ज्येष्ठ निरूपणकार असलेले अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन मधील कार्याची दखल घेत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं। मात्र धर्माधिकारी कुटुंबाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकवावं लागेल। धर्माधिकारी कुटुंब, समाज प्रबोधन करण्याची या कुटुंबाची तशी 400 वर्षांची जुनी परंपरा। त्यांचं मूळचं आडनाव हे शांडिल्य, पण त्यांचे पूर्वज गोविंद शांडिल्य हे स्वेच्छेने धर्मजागृतीच्या कामात आले, त्यामुळे मग त्यावेळी कान्होजीराव आंग्रे यांनी गोविंद शांडिल्य यांना धर्माधिकारी ही पदवी बहाल केली। तेव्हापासून मग या घराण्याचं आडनाव हे धर्माधिकारी असं लागलं। पण धर्माधिकारी कुटुंबाला जन्मांसात नाव मिळालं ते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यामुळं। नानासाहेबांनी रायगड जिल्ह्यातील रेवदंडात आपल्या अध्यात्माचा नवा जागर सुरू केला। लोकांना अध्यात्मात रस निर्माण व्हावा, अध्यात्म कळावं, त्यांचं प्रबोधन व्हावं यासाठी मोफत आध्यात्मिक साहित्य समजवण्याचा उपक्रम सुरू केला आणि यातूनच एक फार मोठी चळवळ सुरू झाली, ती म्हणजे श्री बैठकीची। लोकांना आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी लोकांना एकत्र आणून मग अध्यात्म समजवणं गरजेचं होतं। त्यामुळं मग सुरुवात झाली श्री बैठकीची। म्हणजे काय तर आठवड्यातला एक दिवस बरेच लोक एकत्र येतात आणि ठरवलेली व्यक्ती निरूपण करते। आता हे निरूपण म्हणजे नक्की काय असतं तर आपलं मत, आपले विचार हे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं म्हणजे निरूपण असतं। या स्त्री बैठकांमध्ये कोणते विचार मांडले जातात तर विविध धार्मिक ग्रंथांमध्ये काय म्हटलंय, त्यातून शिकण्याचं काय आहे याबद्दल आपलं मत, आपले विचार त्यामध्ये मांडले जातात। सुरुवातीला या बैठकांसाठी महिला आणि पुरुष यांनाच येण्यास परवानगी होती। काही काळानं मग लहान वयापासून मुलांच्या कानावर चांगले विचार पडावेत, त्यांच्यावर संस्कार व्हावे म्हणून मुलांनाही या बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली। आणि आपण आता पाहतो तसं अगदी महाराष्ट्राच्या गावखेड्यापासून शहराशहरात या स्त्री बैठका मोठ्या संख्येनं पार पडतात। विशेष म्हणजे भारतातच नाही तर अगदी लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, इराणमध्येही या स्त्री बैठका आणि निरूपण पार पडलं जाऊ लागलं आणि हळूहळू जगभरात धर्माधिकारी कुटुंबाचा मोठा अनुयायी वर्ग तयार झाला। पण फक्त आध्यात्मिक कार्य हीच धर्माधिकारी कुटुंबाची ओळख राहिली का तर तसं नाही। सामाजिक क्षेत्रातही या कुटुंबानं मोठा वाटा उचलला। वृक्षारोपण करणं, रक्तदान शिबिर आयोजित करणं, मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करणं, रोजगार मेळावे घेणं, स्वच्छता मोहिमा राबवणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं, व्यसनमुक्ती केंद्र उभारणं या क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोठं काम उभं केलं। नानासाहेबांनी अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्राची सांगड घालत पेरलेला हा वटवृक्ष मोठा करण्यात आप्पासाहेबांचा मोठा वाटा राहिला। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पक्षात संत शिकवणीतून समाज प्रबोधनाचा हा वारसा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे पुत्र सचिनदादा धर्माधिकारी यांनी पुढे सुरू ठेवला आहे। हवामानातील बदल आणि त्यांचे तापमानावर होणारे परिणाम लक्षात घेऊन वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्याचं कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं हाती घेण्यात आलं। प्रतिष्ठानच्या वतीनं 2015 ते 2021 या कालावधीत एकूण 36,61,611 वृक्षांची लागवड करण्यात आली। 3,21,000 मनुष्यबळ त्यासाठी वापरण्यात आलं। या वृक्षांची जोपासनाही स्त्री सदस्यांकडूनच केली जाते। आंतरिक स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छतेलाही यामध्ये महत्त्व द्यायला हवं अशी शिकवण आप्पासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिली। या शिकवणीतून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। रस्ते, नाले, गाळानं भरलेले तलाव, समुद्रकिनारे यांची स्वच्छता करण्याचं कार्य स्त्री सदस्यांनी हाती घेतलं। गावच्या वेशीपासून सुरू झालेला हा उपक्रम हळूहळू शहरांच्या चौकाचौकापर्यंत येऊन पोचला। प्रतिष्ठानच्या वतीनं आत्तापर्यंत 140 स्वच्छता अभियानं राबवण्यात आली आहेत। 20,23,379 स्त्री सदस्य यामध्ये सहभागी झाले।
115,023 टन कचऱ्याचं संकलन त्यामध्ये करण्यात आलं. याशिवाय विहिरीचे पुनर्भरण, जलस्रोतांची स्वच्छता, निर्माल्य संकलनातून खत निर्मितीचे उपक्रमही राबवले जात आहेत. अध्यात्माला सामाजिक उपक्रमांची जोड दिल्यानं लाखो अनुयायी त्यांच्या कार्यात जोडले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या अनुयायांपैकी एक आहेत. एकूणच अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कामाला तोड नाही एवढं मात्र नक्की. व्यसनमुक्ती केंद्र असो की वृक्ष लागवड, अंधश्रद्धा निर्मूलन असो की आरोग्य शिबिर, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची व्याप्ती मोठी आहे. म्हणूनच एकाच घरात दोघांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचे काय मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.